कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। औरंगाबाद येथे जय संघर्ष ग्रुप द्वितीय वर्धापन दिन व भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला संस्थापक माननीय संजयजी हाळनोर, महाराष्ट्राचे पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय रामनाथ जरहाड, RTO पोलीस अधिकारी मानेसाहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आपण विविध शासकीय अधिकारी यांना बोलवले होते, परंतु आपल्या कार्यक्रमाला फक्त RTO अधिकारी मानेसाहेबच उपस्थित राहिले, बाकी अधिकारी आले नाही, कारण ते चालकाला कचरा समजतात। आपल्या चालक बांधवांच्या समस्या व्यवस्थित समजून किंवा ऐकून घेण्यास वेळ नाही याचा मला खेद वाटतो, परंतु वेळ आली तर आपण जे शासनकर्ते आहेत त्यांना चालकांची ताकद दाखवून देऊ असे उपस्थित चालक बांधवांना संस्थापक संजयजी हळनोर यांनी सांगितले। आजच्या कार्यक्रमाला आदरणीय भापकर साहेबांना आमंत्रित केलं गेलं होतं, जिल्हा अधिकाऱ्यांना आमंत्रित केलं गेलं होतं, परंतु तुम्ही त्यांच्या नजरेत कचराच आहात म्हणून ते तुमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही। तुमच्या जर फॉर्म असेल तर तुम्ही पेटून उठा, कारण की जो पेटून उठतो तो दुसऱ्याला जाणीत होणार, तुम्ही असे जळत राहाल। एक जीव साहेबांनी शब्द वापरला, ड्रायव्हर हा कचरा, खरोखर तुम्ही कचरा आहे, परंतु आता तुम्हाला ह्या कचऱ्याच्या मी तुम्हाला पेटवायचं काम करतोय आणि तुम्हाला ज्वाळा होऊन जाणार जावं लागेल। तसेच RTO अधिकारी मानेसाहेब यांनी संघर्ष ग्रुपचे कौतुक केले। संघर्ष ग्रुप चालकांच्या मदतीला धावून येतात, फंड गोळा करून देतात, चालकांची कामे कौतुकास्पद आहे। तसेच सीट बेल्ट वापरावे, हॉर्न विनाकारण वाजवू नये जेणेकरून वयोवृद्धांना आवाजाचा त्रास होणार नाही, सर्व चालकांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळावे असा यावेळी ते उपस्थित चालकांना बोलले। तसेच यावेळी चालकांनी मोठ्या प्रमाणावर जवळजवळ 250 चालकांनी रक्तदान केले। रक्तदान करताना आपले रक्त कोणाचा तरी जीव वाचवेल यामुळे आम्ही रक्तदान करत आहोत असे रक्तदानाला उपस्थित असणाऱ्या चालक बांधवांनी सांगितले। हे जे रक्तदान शिबिर आहे ते एकतर पोलीस किंवा मिलिटरी यांच्यासाठी आम्ही रक्तदान करतोय। एक ड्रायव्हर संघटना आहे आणि हे जे झालं आहे ते फक्त संजय आळवारमुळे झालं आहे, कारण की याच्या पुढं कधी कोणता ड्रायव्हर पण भेटत नव्हता। ही जी संस्था ओपन झाली आहे ती फक्त एक संजय सर आळवार यांच्यामुळे एक ती पूर्ण म्हणजे 100% ती झाली आहे। आणि या ठिकाणी गुजरात, महाराष्ट्र, MP, तामिळनाडू, कर्नाटक भरपूर ठिकाणावरून प्रत्येक महाराष्ट्रामधून आणि राज्याच्या बाहेरून सगळे माणसं इथं आलेले आहे, एक ड्रायव्हर बांधव इथं आलेले आहे। आणि ड्रायव्हर संघटना ही जी संस्था आहे ती फक्त संजय आणूर साहेब म्हणून झालेली आहे आणि ते सगळं श्रेय संजय सरांना जातो। विशेष म्हणजे अपघातात अपंगत्व आलेल्या गुरुनाथ घोडके चालक बांधवाला कार्यक्रमादरम्यान चालकांनी पुढील उपचारासाठी निधी गोळा करून दिला। यावेळी जय संघर्ष ग्रुपला त्यांच्या कार्याचा गुणगौरव व्हावा म्हणून महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक संजयजी हळनोर यांना मानपत्र व सन्मानचिन्ह, अध्यक्ष माननीय रामनाथ जराड, राज्य सचिव अर्जुन अरगडे, राज्य संघटक सचिन उपाध्ये, सरचिटणीस गणेश खिमणर आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आले। यावेळी संस्थापक माननीय श्री संजयजी माणिकराव हळनोर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय रामनाथ जराड, तसेच श्री आलमभाई शेख, संस्था महासचिव श्री सलीमभाई बिनसाद, संपर्क प्रमुख अहमदनगर जिल्हा श्री नवलशेठ बोरा, नियोजन प्रमुख अहमदनगर जिल्हा, तसेच जय संघर्ष वाहन चालक संस्थेचे वाहन चालक सभासद महाराष्ट्र, कर्नाटक, विविध राज्यातून हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। कॉमन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सचिन उपाध्याय।